जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता ओसरतो आहे ही समाधानाची बाब आहे, परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता संबंधित विभागाने सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शुक्रवारी सात रस्ता परिसरातील नियोजन भवनात कोरोना रुग्णांच्या उपाययोजनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याविषयी पालकमंत्री भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. त्यामध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा यासह तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती दिली. आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः 10.5 जी मुले आहेत त्या मुलांची तपासणी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 150 पथके तयार करण्यात आलेली आहेत. आणि राज्यात असा मी मागे सांगितलं, हा पहिलाच उपक्रम राज्यामध्ये आहे की जर आपल्याला कुठं असं वाटलं की ही तपासणी करताना की लहान मुलांमध्ये कुठंतरी हे सिम्पटम्स किंवा कुठंतरी काहीतरी लक्षणं दिसत आहेत, ताबडतोब त्याच्यावरती औषधोपचार हा केला जाणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की येणारी तिसरी लाट, जे आरोग्य मधले जे तज्ञ आहेत त्या तज्ञांचं मत आहे की ह्यामध्ये जास्त प्रमाणे बालकं ही 0 ते 18 मधले बाधित होतील. जे ग्रामीण भागातील मुलांचे, लहान मुलांचे आई वडील असतील किंवा पालक असतील किंवा शाळेतले शिक्षक असतील, ह्या लहान मुलांना ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ नये यांना यासाठी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हा आपल्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी आपण एक पुस्तिका तयार, आपण सगळ्या पालकांना जिल्हा परिषदेच्या वतीनं पुस्तिका आपण त्यांना सगळ्यांना देतोय. यामध्ये सगळ्याच माध्यमातून जो औषधोपचाराचा खर्च असेल किंवा जो खर्च लागणार आहे तो शासनाच्या वतीने किंवा डिप्युटेशनच्या माध्यमात सुद्धा आपण तो सगळा खर्च या तिसऱ्यासाठी दुसरा खर्च आपण करण्याचा आपण करणार आहोत. आणि या तिसऱ्या लाटेला आपण सर्वजण सामोरं जातोय. आज सोलापूर शहराचा जर विचार जिल्ह्याचा केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये आज साधारणतः पॉझिटिव्ह रेट हा 3.5 आहे. शहरातला कमी आहे, थोडा ग्रामीणला अजूनही आहे, त्यामुळं अजूनही कोरोनाचं संकट संपलेलं आहे असं आपल्याला आजही म्हणता येत नाही. आज सोलापूर शहराच्या एकूण ऍक्टिव्ह 219 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. काल पॉझिटिव्ह आणि कालचे पॉझिटिव्ह रुग्ण हे 18 मला वाटतं 18 होते. आणि ग्रामीणमध्ये साधारणतः इंद्रधनुष्य अभियानामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. कुपोषित बालके, गरोदर माता आणि दुर्धर आजारांची बालके यांच्यात घरातील 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण करण्याचं नियोजन आहे असंही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे.